हेलो फ्रेंड, मी प्राध्यापक अशोक तमनर, संरक्षण शास्त्र इत्ता 12वी। भारताचे आण्विक अवकाश आणि सागरी धोरणे या प्रकरणाच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आपण मुख्य आशयाला सुरुवात करत भारताचे आण्विक अवकाश आणि सागरी धोरण, भारताच्या सामरिक सुरक्षिततेसाठी संरक्षण विषयक विकासासाठी ते अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। सर्वप्रथम आपण भारताचे आण्विक धोरण याची चर्चा करणार आहोत, कारण सध्या जसं म्हटलं जातं आधुनिक युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचं आहे किंवा आधुनिक युग हे जागतिकीकरणाचं युग आहे असं आपण अनेकदा म्हणत असतो। तसंच आधुनिक युग हे अणुतंत्रज्ञानाचं युग आहे, शब्द आधुनिक युग हे अणुतंत्रज्ञानाचं युग आहे आणि जो इथे मागे राहणार आहे त्याची सुरक्षितता, त्या देशाचा विकास हा त्या प्रमाणात राहणार आहे, त्यानुसार या धोरणाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त होतं। विद्यार्थी मित्र, भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लगेचच आपल्या आण्विक धोरणाचा पाया रचला। भारताने आपलं आण्विक धोरण लगेचच ठरवलं। भारताच्या आण्विक धोरणाची सुरुवातीची दोन मूलभूत तत्व राहिली आहे विद्यार्थी मित्र, मग ती दोन तत्व म्हणजे कोणती? एक पहिलं तत्व शांततामय कामासाठी विकास व संशोधनाला प्रोत्साहन, अणुऊर्जेचा शांततामय कारणासाठी कामासाठी आणि संशोधनाला प्रोत्साहन, म्हणजे अणु तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे तो शांततामय कारणासाठी केला जाईल, कामासाठी केला जाईल आणि विकासासाठी केला जाईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या अनुषंगानेच संशोधनाला प्रोत्साहन दिलं जाईल। तर सुरुवातीपासून भारताचं अनुधोरण हेच राहिलेलं आहे की विकासासाठी, शांततामय कारणासाठी, कारण भारत हा कधीच आक्रमक प्रवृत्तीचा, साम्राज्यवादी प्रवृत्तीचा राष्ट्र राहिलेला नाही। भारताची नेहमी धारणा मानवतावादी दृष्टिकोनातून राहिलेली आहे। हे विश्व कुटुंबकम संकल्पना ही भारताच्या प्रती नेहमीच राहिलेली आहे आणि त्याचा इफेक्ट इथं पण आहे की अणुचा उपयोग अमेरिकेसारखं अणुबॉम्ब तयार करण्यासाठी नाही तर या अणुशक्तीचा उपयोग कशासाठी केला जाईल? शांततामय कामासाठी, विकासासाठी केला जाईल आणि संशोधनाला त्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन दिलं जाईल, त्यासाठी आपलं हे अनुभव सुरुवातीला निश्चित केलेलं आहे। आणि दुसरं तत्व अत्यंत महत्वाचं आहे, अणुसंशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करणे। अणुसंशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करणे म्हणजे काय? अणुसंशोधन हे दुसऱ्याकडून खरेदी करायचं नाही, अणुसंशोधन हे स्वतः आपलं आपण विकसित करायचं आहे, त्यामध्ये आपण आपलं पूर्णत्व जे आहे ते निर्माण करायचं आहे, लक्षात ठेवा। कारण परावलंबी असेल तर आपल्याला एखादं राष्ट्र आई वेळेला एखादं तंत्रज्ञान देणार नाही, पर्याय आपला तोटा होईल। साधी गोष्ट पण एकदम साधी गोष्ट, आपल्याकडे एखाद्या राष्ट्राने आपल्याला अत्याधुनिक गन दिली, त्याच राष्ट्राकडे त्याचं मॅगझिन म्हणजे दारुगोळा बनवण्याचं काम असतं, मग त्याच मागची मॅगझिन
आपल्याकडे नाही, आपल्याला घ्यायची कुणाकडून घ्यायची आहे, त्यांच्याकडून घ्यायची आहे त्या मागची गोळी, लक्षात ठेवा. मग आपल्याकडल्या गोळ्या संपल्या आणि आपण मागणी केली, ती मागणी लगेच पूर्ण होईल का? वेळ जाईल किंवा ते वाढीव किंमत घेतील, त्यामुळे राष्ट्राचं नुकसान होत असतं. याच्यासाठी आवश्यक काय की कोणतंही संशोधन जे आहे ते स्वयंपूर्ण पाहिजे. आपल्या देशातील देशातच उत्पादन पाहिजे. आपण ऐकलं असेल विद्यार्थी मित्र, आता भारत चीन भरपूर वाद विवाद झालेला आहे, संबंध डोकलावरून भरपूर खराब झालेले आहे. डोकलाव असेल किंवा गलवान घाटी असेल याच्यावरून भरपूर काही यांनी लॅक वरून सध्या संबंध जे आहे ते तारातारीचेच आहे हे आता आपल्याला माहिती आहे. म्हणून मग भारतामध्ये त्यांचे ऍप्स वगैरे आपण काय केलेत, बॅन केलेत, तिथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आणि एक लक्षात ठेवा, सारं एक म्हणजे स्मार्टफोनचा जो भाग आहे ना, तर त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा की भारतामध्ये 80% प्रोडक्शन त्यांचं आहे. किती टक्के? 80%. आपल्याला कितीही आपण म्हणलो बॅन बॅन बॅन, पण हे 80% आपली गरज आपण कुठून भागवणार? मग दुसऱ्या देशाकडून भागावं लागेल, पण दुसऱ्या देशाकडे पण त्याच किमतीचे त्याच क्वालिटीचे दर्जाचे आपल्याला स्मार्टफोन मिळाले पाहिजे. आपली अपेक्षा असते की अमुक फंक्शनचा मोबाईल आपल्याला एवढ्याच किमतीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहे. हे कशाने घडलं की भारतामध्ये याच तंत्रज्ञान स्वयंपूर्ण नाहीये. दुसऱ्या देशातील कंपन्या भारतात आल्या, त्यांनी उद्योग स्थापित केले, त्यांचं तंत्रज्ञान आहे, भारतात प्रोडक्शन चालू आहे आणि विक्री भारतात चालू आहे, इथून पैसा तिकडे पार्सल होत आहे. विकास आपला उरायलाय की त्यांचा? उत्तर आहे त्यांचा. म्हणून आवश्यक आहे अणुसंशोधन, त्यापेक्षा फार मोठा विषय आहे. लक्षात घ्या, अणुसंशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करणे. म्हणून सुरुवातीलाच भारतामध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी मित्र, सुरुवातीलाच अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली गेली आणि भारताच्या अणु धोरणाचाच एक भाग म्हणून अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये 3 टप्पे निश्चित करण्यात आले. त्याचे 3 घटक आहे थोडक्यात, किंवा 3 टप्पे निश्चित केले, त्यानुसार कार्यवाही करण्याचं ठरवलं गेलं. त्यातील पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे नैसर्गिक युरेनियमवर, युरेनियम एक वातावरणामध्ये आढळणारा एक घटक आहे. युरेनियम नैसर्गिक युरेनियमवर आधारित चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे. कोणतं युरेनियम? जे नैसर्गिक विसर्गतात समृद्ध स्वरूपात पूर्णपणे मिळतं असं नैसर्गिक युरेनियम, युरेनियम अणुभट्ट्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याशिवाय अणुभट्ट्या चालवणं, कारण हा अणुभट्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकावर चालणाऱ्या असतात, पण त्यामधलं अणुभट्टीचं सगळ्यात महत्वाचं इंधन आहे युरेनियम. आणि हे जे युरेनियम आहे यावर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे पहिलं तंत्र आपण निर्धारित केलं की नैसर्गिक भारतामध्ये जे युरेनियमचे साठे आढळतात त्यावर आधारित आपण अणुभट्ट्यांचा विकास करायचा. हा पहिला टप्पा लक्षात घ्या. दुसरा टप्पा ठरवला प्लुटोनियमवरचा, प्लुटोनियमवर चालणाऱ्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांचा विकास करणं. आता 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. फास्ट ब्रीडर भारताच्या अणुभट्ट्यांचे 2 प्रकार पडतात. एक नागरी विकासासाठी केलेल्या चालणाऱ्या अणुभट्ट्या आहेत आणि दुसऱ्या आहेत फास्ट ब्रीडर, ज्याचा संरक्षणासाठी वापर केला जातो. त्यासाठी संरक्षणासाठी भारतामध्ये सध्या 14 आहेत फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या. 22 अणुभट्ट्या आहे भारताच्या, 30 पर्यंत ती संख्या वाढवायचं काम चालू आहे. अनेक देशांबरोबर त्यासाठी तांत्रिक इंधनाच्या साठी करार केले जातात, कारण अणुभट्ट्यासाठी इंधन लागतं. आपण भारत
भारत अमेरिका अनुसहकारी करार पण झालेला आहे. भारताने जवळपास जगातल्या 15 वेगवेगळ्या देशांबरोबर अनुसहकारी करार केलेले आहेत. ही तर आपण लक्षात घ्या. त्यासाठी कारण त्या अणुभट्ट्या चालवण्यासाठी आवश्यक आहे अणुइंधन. कारण भारताची जर गरज पूर्ण करायची असेल पुढे, आता या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या ज्या आहेत ते जे प्लुटोनियम आहे जे नैसर्गिक युरेनियमवर आधारित चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करायचा, त्यातून जे घटक बाहेर पडतात त्यातून निर्माण होणारा जो प्लुटोनियम आहे त्यातून निर्माण होणारा त्याचा पुनर्वापर करून फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांचा विकास करणं हे दुसरं तत्व किंवा एक दुसरा टप्पा ठरवला. त्यानुसार अणुभट्ट्यांचा आपण विकास पुढच्या काळामध्ये केलेला सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर अणुभट्ट्यांच्या संदर्भामध्ये तिसरा टप्पा निर्धारित केला, तो म्हणजे थोरियम आणि युरेनियम या दोन घटकांवर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे. थोरियम आणि युरेनियम या दोन घटकावर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे. लक्षात आले हे तीन महत्वाचे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नैसर्गिक युरेनियमवर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे, दुसरा घटक प्लुटोनियमवर चालणाऱ्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांचा विकास करणे. या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या संरक्षणासाठी वापरल्या जातात आणि या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या ज्या आहेत याला या सगळ्यांसाठी पाणी पाण्यासाठी खुल्या नाहीत. संयुक्त राष्ट्र संघटना किंवा बाहेरील निरीक्षक देश यांना या खुल्या नाहीत. फास्ट ब्रीडर या आपल्या संरक्षण संबंधित विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या अणुभट्ट्या आहेत आणि बाकीच्या नागरी संरक्षणासाठी ज्या अणुभट्ट्या वापरल्या जातात किंवा विकासासाठी ज्या अणुभट्ट्या आहेत त्यांना मात्र आपण जर पाहिलं तर जागतिक निरीक्षकासाठी त्या खुल्या ठेवलेल्या आहेत. तर ते त्याचं निरीक्षण करून जाऊ शकत असतात. त्यानंतर तिसरा जो टप्पा ठेवलेला आहे तो आहे थोरियम आणि युरेनियम यावर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे. हे आपण निर्धारित टप्पे केले. अणुधोरण काय आपलं सुरुवातीचं, हा पुढे यात बदल झालेला आहे हे पण लक्षात ठेवा. सुरुवातीचं भारताचं अणुधोरण काय की अणुशक्तीचा किंवा अणुऊर्जेचा वापर शांततामय कामासाठी, विकासासाठी व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल. अणुऊर्जेचा वापर किंवा अणुशक्तीचा वापर शांततामय कामासाठी, विकासासाठी व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल. आणि दुसरं तत्व निर्धारित केलेलं आहे ते म्हणजे अणुसंशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करणे. आता आपण ज्या काही अणुभट्ट्या उभारलेल्या आहेत, जो काही आपला अणु तंत्रज्ञानाचा कार्यक्रम चालू आहे, यामध्ये आपल्याला स्वयंपूर्णता असेल तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. आणि इथं जर परावलंबित्व असेल तर प्रत्येक गोष्ट विकत घेणं शक्य नाही. आणि अणुतंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अनेक देश जे अणुतंत्रज्ञान माहिती आहे ज्यांच्याकडे विकास झालेला आहे, असे जे राष्ट्र आहेत असे राष्ट्र ते तंत्रज्ञान देत नाही. काही देशांनी असं तंत्रज्ञान चोरलेले सुद्धा आपण पाहिलेलं आहे बातम्या. हे पहा, जेव्हा अमेरिकेने अणुबॉम्बचा शोध लावला दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकी या जपानच्या दोन शहरावर 1985 मध्ये अणुबॉम्ब टाकले, तोपर्यंत जगाला अणुबॉम्ब माहिती नव्हता. अणुशक्तीमध्ये एवढी ताकद आहे हे जगाने त्यावेळेला पाहिलं. लक्षात ठेवा, कधी पाहिलं, 1985 ला. एक छोटासा अणुबॉम्ब लाखो लोकांचे प्राण गेलेले आणि जिथं अणुबॉम्ब पडलाय आज तिथं गवत सुद्धा उगवत नाही अशी त्या जमिनीची अवस्था आहे. एवढी ताकद त्या अणुशक्तीमध्ये असते विद्यार्थ्यांचो. त्यामुळे याचा वापर करणं अत्यंत धाडसाचं आणि जिकरीचं काम आहे.
वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते. अंतिम पर्याय म्हणून त्याचा वापर अनेक राष्ट्र करत असतात. भारताने संरक्षण विषयक आपल्या हेतूसाठी, उद्देशासाठी आणि विकासाच्यासाठी हे अणुधोरण ठरवलेलं आहे. आता सुरुवातीला भारताचं अणुधोरण एकच, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला, आणि अणुधोरण काय राहिलेलं आहे, शांततामय कामासाठी, विकासासाठी आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अणुऊर्जेचा वापर करणं आणि अणुसंशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करणं हे धोरण राहिलं. नंतर पुढे आपण त्या धोरणाच्या तहत हे टप्पे पाडण्यात आले. नैसर्गिक युरेनियमवर आधारित चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणं, त्यानंतर प्लुटोनियमवर आधारित चालणाऱ्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांचा विकास करणं, थोरियम, युरेनियम, कारण भारतामध्ये थोरियमच्या वाळूचे साठे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, लक्षात ठेवा, थोरियमच्या वाळूचे साठे मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा वापर इथे आपण अणुइंधन म्हणून करू शकतो. म्हणून थोरियम आणि युरेनियम या दोन घटकावर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणं हा आपला पुढचा तिसरा टप्पा आहे. यानुसार भारताचा अणु कार्यक्रम चालू आहे आणि काळाच्या ओघात अणुधोरणामध्ये तसे परिवर्तन झालेले आहे, ते पुढे पुढे आपण पाच जाणार आहोत. त्यानंतर एक आपण त्याचा आढावा घेतो. 1956 मध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की सर्वप्रथम अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉक्टर होमी भाभा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. डॉक्टर होमी भाभा म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा आपल्याला माहिती आहे. भारताचे अणुशास्त्रज्ञ हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते आणि अणुतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनामध्ये देखील प्रमुख वाटा त्यांचा होता. आणि त्यांनी असं ठामपणे सांगितलं परंतु विद्यार्थी मित्र की जर भारताने ठरवलं तर 1.5 वर्षात भारत स्वतःच्या तंत्रज्ञानावर अणुबॉम्ब तयार करू शकतो. ही त्यांची महत्वाकांक्षा पण होती, लक्षात ठेवा. परंतु काय, भारताचा आम्ही कार्यक्रम काय होता, शांततामय कामासाठी, विकासासाठी व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही करतो. म्हणजे भारताचं अणुधोरण सुरुवातीला भारत अण्वस्त्र तयार करणार आहे याच्यासाठी नव्हतं, ते फक्त त्यासाठी होतं, विकासासाठी, शांततामय कामासाठी होत. आणि त्यानुसार संशोधन चालू असायचं. डॉक्टर होमी भाभा यांचा भारताच्या आण्विक विकासाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्वाचा वाटा आहे, हे लक्षात घ्या. 1956 मध्ये भारताने स्वयंविकसित 1956 मध्ये भारताने स्वयंविकसित भारतीय तंत्रज्ञानावर आधारित चालणारी मुंबई मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही पहिली अणुभट्टी सुरू केली. कोणती? अप्सरा नावाची. अप्सरा मुंबई येथे तुर्भे, मुंबईमध्ये तुर्भे येथे पहिली अणुभट्टी स्थापन झाली. त्या अणुभट्टीचं नाव होतं अप्सरा. आणि ही संपूर्ण अणुभट्टी जी आहे ही भारतीय बनावटीची होती, लक्षात ठेवा. म्हणजे तंत्रज्ञान सगळं कसं होतं, भारतीय होतं. म्हणजे भारताचे शास्त्रज्ञ त्यावेळेला किती तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते, किती संशोधनासाठी त्या ठिकाणी कार्य करत होते ते तुमच्या लक्षात येईल. आणि स्वयं तांत्रिकदृष्ट्या विकास करून त्यांनी पहिली अणुभट्टी स्थापित केली. कोणती? पुन्हा एकदा याचं नाव लक्षात ठेवा, अप्सरा. कोठे केली? मुंबईमध्ये तुर्भे येते. आणि कधी केली? 1956 मध्ये. त्यानंतर भारताने आपला अण्विक कार्यक्रम पुढे चालवत नेला, कारण भारत आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची आर्थिक स्थिती हालाकीची होती आणि भारतामध्ये अनेक समस्या होत्या, त्यामुळे विकास जलद गतीने होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अणुतंत्रज्ञान आपल्याला हवं होतं, कारण विकासाठी, ऊर्जेसाठी आपण खास करून प्रयत्न करत होतो. 1960 मध्ये
कॅनडा भारत अमेरिका यांच्या संयुक्त मोहिमेतून सायरस ही अणुभट्टी भारतात स्थापित करण्यात आली. कोणती? सायरस. 1907 मध्ये कुणाच्या मदतीने? कॅनडा आणि अमेरिकेच्या मदतीने. भारत, कॅनडा, अमेरिका यांच्या संयुक्त मोहिमेतून भारतामध्ये ही दुसरी अणुभट्टी तयार झाली. आता या बाबतीत अमेरिका कॅनडाने भारताला मोठं सहकार्य केलेलं आहे, लक्षात ठेवा. 1907 मध्ये. त्यानंतर 1961 मध्ये झर्लिना ही देखील अणुभट्टी स्थापित झाली. यालाही आपण काही स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान वापरलं आणि काही इतर देशांकडून आपण मदत घेतलेली आहे, लक्षात ठेवा. आता आपण सर्व अणुभट्ट्यांची चर्चा नाही करणार, पण महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आपण इथे चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्र, भारताने अशा एकामागून एक अणुभट्ट्या निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. कशाच्या आधाराने? हे आपण जे तीन टप्पे पाहिले या टप्प्यांच्या आधाराने. नैसर्गिक युरोनियमवर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास, प्लुटोनियमवर चालणाऱ्या फास्ट ब्रीदर अणुभट्ट्यांचा विकास, थोरियम आणि युरोनियम वर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणं याच्या तहत हा भाग झाला. आता दरम्यान आपल्याला माहित आहे भारताचं अणुधोरण काय राहिले. पुन्हा एकदा हा मुद्दा आपण इथे नेहमी लक्षात ठेवायचा. शांततामुळे कामासाठी विकास व संशोधनाला प्रोत्साहन. पुढे विद्यार्थी मित्र, भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर रुमी भाभा आणि त्यांच्या अगोदरचा भाग म्हणजे 1964 मध्ये हा एक भाग आपण लक्षात ठेवा. 1961 ला आपण धर्मिना अणुभट्टी तयार केली. त्यानंतर 1962 मध्ये भारत आणि चीन युद्ध झालं. विद्यार्थी मित्र, या युद्धामध्ये भारताचा विजय झाला का? या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला. भारताचा काही भूभाग हा चीनने जिंकून घेतला, त्यावर आपला आपला आधिपत्य निर्माण केलं. आजही त्या युद्धात घेतलेला सियाचिनचा प्रदेश, आक्साई चीनचा प्रदेश, हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे, ज्याच्यावरून आजही भारत चीन संबंध ताणले गेलेले दिसतात. हे एक आपण लक्षात, म्हणजे भारताच्या फार मोठ्या हद्दीपर्यंत चीन घुसलेला होता. भारताला पराभव पत्करावा लागला. संरक्षणासाठी आपण काहीतरी विचार केला पाहिजे. पण पंडित नेहरू यांचं निधन झालं 1964 ला. पंडित नेहरू यांचं निधन झालं 1964 ला. त्यानंतर दुसऱ्या देशाला धक्का आणि त्यानंतर 1964 लाच पंडित नेहरूच्या निधनाच्या काही दिवसातच चीननं पहिली अणुचाचणी घेतली आणि चीन अण्वस्त्र धारी बनला. म्हणजे भारताचा एक प्रमुख शेजारी आणि भारताला शत्रू समजत असलेला आणि भारताला शेजारी दोन देशांकडून जास्त धोका आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान आणि चीन आपण अगोदर चर्चा केलेली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन देशांकडून मोठा धोका संभवतो. त्यात चीननं 62 मध्ये भारतावर युद्ध केलं. युद्धामध्ये आपला भूभाग काही जिंकला, भारताचा पराभव झाला. हे असताना देखील 1964 मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं. त्यानंतर थोड्या दिवसात त्यांनी अणुचाचणी घेतली आणि मग भारतामध्ये पंतप्रधान बदलले. भारतात पंतप्रधान आले लालबहादूर शास्त्री. आणि लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये सुरुवातीला लालबहादूर शास्त्री जो आपलं अणुधोरण होतं, शांततामय कामासाठी विकास व संशोधनाला प्रोत्साहन, एवढंच काम आपण ते करणार आहोत. फक्त विकासासाठी अणुतंत्रज्ञानाचा वापर, हे जे धोरण आहे हे धोरण बदलण्यास ते तयार नव्हते. परंतु नंतर मात्र ते बदलण्यास तयार होते, लक्षात ठेवा. आणि आपल्या अणुधोरणामध्ये त्यावेळेला बदल झाला. भारताने आपलं अणुधोरण जे आहे शांततामय कामासाठी, विकासासाठी व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी यासोबतच संरक्षणासाठी निर्धारित केले, लक्षात. परंतु भारताच्या या अणुधोरणाच्या कार्यक्रमाला ब्रेक कील बसते. मी आताच अगोदर सांगितलंय की डॉक्टर रुमी भाभा यांनी त्या 64 ला सांगितलं, त्यावेळेला 66 मध्ये सांगितलंय की भारत दीडच वर्षामध्ये
साधारणतः अणुबॉम्ब तयार करू शकतो. म्हणजे चीनकडून भारताला मोठा जो धोका संभवतो तो धोका भारताला तेवढा राहणार नाही. ही त्या पाठीमागची मोठी भूमिका होती, धारणा होती. परंतु दुर्दैवाने आलं विद्यार्थी, दुर्दैवाने असं आलं की 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. 1966 ला रशियामध्ये रशियाच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान द्विपक्षीय ताशकंद करार झाला. आणि या कराराच्या नंतर दुसऱ्याच दिवशी 1966 मध्ये हा करार झाला. त्या कराराच्या दुसऱ्याच दिवशी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिकपणे निधन झाले. भारताच्या या बदललेल्या धोरणाला कार्यक्रमाला पुढे रेटीत नेण्यासाठी आवश्यक होतं त्यांचं राहणं. परंतु तिथं खीळ बसली. आणि दुसरी दुर्दैवी घटना त्याच वर्षामध्ये घडली, ती म्हणजे विमान अपघातामध्ये विद्यार्थी मित्र भारताचे नंबर 1 आणि भारताच्या आण्विक धोरणाचे पुरस्कर्ते, भारताच्या आण्विक धोरणाचे निर्माते आपण म्हणूया, अणुतंत्रज्ञानाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांचं दुर्दैवी निधन. म्हणजे भारताच्या या अणुधोरणाला त्यामुळे खीळ बसते. कारण ज्यांच्याकडे ज्ञान होत ते आज नाही, ज्यांनी धोरण आखलं ते पण नाही. पुढच्या काळामध्ये धोरण थांबलं नाही, लक्षात ठेवा. आपले जे बाकी इतर शास्त्रज्ञ होते त्यांनी ते धोरण पुढे पुढे रेटीत नेलेले, लक्षात. हळूहळू भारताने पुढे पुढे त्याचा विकास करण्याचं काम घेतलेलं आहे हातात, आणि ते केलेलं पण आहे. ते पण आपण पुढे पुढे चर्चा पाहणार आहोत, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर 1966 ला या घडामोडी घडल्या. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या. आणि नंतरच्या काळामध्ये विद्यार्थी मित्र जगामध्ये असंख्य देशांनी अण्वस्त्र तयार केली, आणि अण्वस्त्रांचा धोका जगाला पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या तर्फी अमेरिकेने जगामध्ये एक करार आणला. त्या कराराचं नाव आहे 1968 ला. हा करार जो आहे 1968 मध्ये हा करार आणला, NPT करार त्याला म्हटलं जातं. अण्वस्त्र प्रसार बंदी करार किंवा शॉर्टकट त्याला NPT करार असं म्हटलं जातं. हा जो करार आहे या करारामध्ये त्याचं नाव अण्वस्त्र प्रसार बंदी करार. ज्या राष्ट्रांकडे अण्वस्त्रे आहेत त्या राष्ट्रांनी ती अण्वस्त्रे कुणालाही विकायची नाही, द्यायची नाही. दुसरी गोष्ट, अण्वस्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान त्या राष्ट्राने कुणालाही विकायचं नाही किंवा द्यायचं नाही, हे त्यामध्ये होतं. आणि ज्या राष्ट्रांकडे अण्वस्त्र राहील त्यांनी तयार करायची नाही. जी राष्ट्रे या करारावरती सह्या करतील त्यांना त्याचं बंधन होतं. त्या दृष्टिकोनातून या करारावरती, हा करार आल्यानंतर या करारावरती अनेक देशांनी सह्या केल्या. परंतु भारताने मात्र या करारावर सह्या करण्यास स्पष्ट नकार दिला. भारताच्या अणुधोरणात थोडा बदल झालेला होता, फार नव्हता, थोडा बदल झालेला होता. शांततामय कामासाठी विकासासाठी व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अणुतंत्रज्ञान किंवा अणुधोरण जे होतं त्यात थोडा बदल झाला. यासोबतच संरक्षणासाठी आपण पुढे ऍड केलं त्या, आणि त्याचाच परिणाम म्हणून भारताने जागतिक स्थितीचा आढावा घेतला. ज्या देशांकडे अण्वस्त्र आहे, कारण या NPT करारामध्ये भारताने का सही केली नाही याचे अनेक कारण होते. त्यात पहिलं कारण होतं की हा करार ज्या राष्ट्रांकडे अण्वस्त्र आहे त्यांचं आधिपत्य निर्माण करणारा होता, आणि ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाही त्यांच्या मनात भीती तयार करणारा. कारण ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे ते अण्वस्त्र नष्ट करण्याची योजना यात कुठेही नव्हती. म्हणजे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्या राष्ट्रांची मक्तेदारी तिथे तयार होणार. आता इथं लक्षात घ्या, त्यांची मक्तेदारी होणार आहे म्हटल्यानंतर जगामध्ये ऑटोमॅटिक भीतीचं सावट तयार झालं असतं.
आणि त्यावेळेला शीत युद्धाचा कालखंड होता आपल्याला सगळ्यांना माहिती. मग यावरूनच भारताने तिथं नकार दिलेला आहे की यांची मक्त दरी तयार होते आणि ज्या राष्ट्रांकडे कुठल्याही प्रकारची अण्वस्त्र नाहीत. आणि याच्यासोबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती जी अणु चाचण्या होती, अणु चाचण्यालाही बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे विकासासाठी सुद्धा अणु चाचण्या करता येणार नव्हत्या. त्याचाच परिणाम भारताने या करारावर सही केलेली नाही. भारताचा सहमत आहे की अगोदर आपण ज्यांच्याकडे अणुस्त्र आहे ती अणुस्त्र नष्ट करण्याचा प्रोग्राम निश्चित करा, त्यानंतर भारत त्याचा विचार करेल. आणि तसं घडलेलं नाही. पुढे काळाच्या ओघात कारण भारताचे धोके काय होते ते अगोदर लक्षात घ्या. भारताच्या शेजारचा चीन अण्वस्त्र धारी बनला आणि भारताबरोबर एक युद्ध झालं, त्या युद्धात भारताचा पराभव झाला. आणि दुसरी गोष्ट, जर आता चीन अण्वस्त्र धारी झालेला असेल तर मग भविष्यकाळात भारताचं किती नुकसान करू शकतो, भारताचा आणखी तो भाग जिंकून घेऊ शकतो आणि भारताला त्यांच्या आधिपत्याखाली राहण्याची वेळ येऊ शकते, भीतीच्या सावटाखाली राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे म्हणून भारताने सही केली नाही. भारताने आपला अणुविकास कार्यक्रम चालूच ठेवला आणि जगातील इतर आजही भारताने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर सही केली नाही. भारत यासाठी आता तयार आहे चर्चेला, भारताने ते पण डिक्लेअर केलेलं आहे, पण आजही भारताने यावर सही केलेली नाही. पुढे भारताने आपल्या अणुधोरणात बदल केला आणि अणु चाचण्या घेतल्या जाईल हे निर्धारित केलं आणि त्या दृष्टिकोनातून 18 मे 1974 रोजी पोखरणच्या वाळवंटात, राजस्थानमध्ये पोखरणच्या वाळवंटामध्ये भू अंतर्गत आपण पहिली अणु चाचणी घेतली. त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, हे इथं लक्षात ठेवा. म्हणजे भारताचा अणु चाचण्या घेण्याचा कार्यक्रम आता इथं सुरू झाला. सुरुवातीला भारत अणु चाचण्या करेल असं नव्हतं, पण धोरणात बदल केला आणि भारताने अणु चाचणी केली आणि डिक्लेअर केलं ही जी अणु चाचणी आम्ही केलेली आहे ती शांततेसाठी आणि विकासासाठी आहे. म्हणजे आम्ही अणु चाचणी शस्त्रास्त्र निर्मितीसाठी केलेली नाही हे भारताने त्यावेळेला स्पष्ट केलं. म्हणजे इथं पण भारत अण्वस्त्र तयार करणार नाही ही संकल्पना होती, विकासासाठीच आम्ही ते केलेलं आहे हे भारत धारणा होती. पुढे भविष्यामध्ये आणखी अणु चाचण्या करायच्या इंदिरा गांधी यांनी निर्धारित पण केलं होतं आणि त्यानुसार पुढे त्यांनी कार्यवाही पण सुरू केली होती. हे इथं आपण ध्यानात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण जी चर्चा केलेली आहे भारताचं आण्विक धोरण प्रारंभिक स्थितीमध्ये काय होतं याची चर्चा केली सुरुवातीच्या काळामध्ये अणु चाचणीपर्यंत आणि त्याचा पुढचा जो भाग आहे तो पुढील ऑनलाईन तासात आपण चर्चा करणार आहोत.